कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे प्रथमतः इथे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जे नवीन सदस्य चॅनलवरती आहेत त्यांनी कृषी वार्ता चॅनलने इथे सबस्क्राईब करून घ्या तर चला इथे आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आपल्या मागे येथे पाहत आहोत कपाशी प्लॉट तर यावरती मित्रांनो आपली दुसरी पावरणी आज आपण येथे घेणार आहोत तर ढगाळ वातावरण मित्रांनो आहे त्यामुळे र किडी आपल्या कपाशीवरती ते दिसून येत आहेत तर थोड्या प्रमाणात मित्रांनो किडी आहे त्यामुळे आपण तत्परतेने इथे फवारणी मित्रांनो घेत आहोत कारण जास्त याचा इफेक्ट दिसून आला तर कपाशीचे पाने को ते कोकडून जातील त्यामुळे आपण आज ही फवारणी घेत आहोत तर त्यामध्ये मित्रांनो थायमोथॉक्झन पंचवीस टक्के डब्ल्यू जी तर हे आपण इथे घटक असणारं आपण कुठल्याही कंपनीत मित्रांनो घेऊ शकता तर बाजारामध्ये आर्यावा नावानं भेटतं किंवा ॲक्ट्रा नावानं पण मित्रांनो हे भेटतं तर त्याबरोबर आपण इथे मित्रांनो कार्बन डेन झिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हे घटक असणारं बुरशीनाशक इथे घेतलेलं आहे तर ह्या दोन्हीची मिळून आपण मित्रांनो इथे फवारणी घेणार आहोत तर दहा मोथ मित्रांनो याचं प्रमाण आपण पंधरा लिटर पंपासाठी दहा ग्रॅम इथे घेणार आहोत आणि जे बुरशीनाशक आहे तर ते आपण पंधरा ग्रॅम इथे मित्रांनो एका टाक्याला इथे घेणार आहोत तर फवारणी करते वेळी मित्रांनो अनेक शेतकरी मित्र काय करतात की जसं चार ओली सहा ओली आठ होली नवजल पहिल्याच पवारणीला किंवा दुसऱ्या पावारणीला वापरतात तर इतक्या जास्त होलाची मित्रांनो मोठ्या नवजलची पहिल्यांदा सुरुवातीला गरज नसते आणि आपण आपलं औषध वेस्टेज येते मित्रांनो घालतो तर एक ओली नवजल मित्रांनो पहिल्या दोन तीन पवारण्याला आपण घेऊ शकता झाडाची साईज मित्रांनो लहान असते त्यामुळे आपल्या औषधाची पण याचे खूप अशी बचत होते तर औषधं पण मित्रांनो खूप असे मागडे असतात त्यामुळे मोठी नवजल शक्यतो पहिल्या दोन तीन पवारण्याला मित्रांनो आपण घेऊ नका या अशा पद्धती मी मित्रांनो थायमत्वाजण हे आहे तर याचं प्रमाण मित्रांनो आपण आपल्याकडे माप मित्रांनो दहा ग्रॅमचं हे माप आहे तर एका टाकीला आपण दहा ग्रॅम इथे घेणार आहोत कपाशीवरील मावा तुडतुडे पांढरी माशी या सर्व किडीचे नियंत्रण हे चांगल्या प्रकारे करते हे मित्रांनो बुरशीनाशक आपण याला कापून घेणार आहोत तर बुरश नाशिक मित्रांनो आपण दोन चमचे म्हणजे आपण इथे पंधरा ग्रॅम इथे हे घेणार आहोत